ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माणगाव येथील महावितरण कंपनी उपकेंद्रावर जप्तीची कारवाई. ग्रामपंचायतीने थकीत करापोटी दिला जप्तीचा शॉक. माणगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरणच्या 20 उपकेंद्राने ग्रामपंचायतीच्या कराची रक्कम थकवली म्हणून उपकेंद्रावर जप्तीची कारवाई करत कंपनीच्या उपकेंद्राला अखेर जप्तीचा धनुष शॉक दिला. या नोटीसीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली असून नेहमी वीज ग्राहकांना वसुलीचा शॉक देणाऱ्या वीज कंपनीला शॉक बसण्याची वेळ आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या जप्तीबाबत असं समजतं की महावितरण उपकेंद्राच्या कराची रक्कम 16,14,401 एवढी आहे. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व महावितरणच्या उपकेंद्रावर झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे महावितरण प्रशासनाला नामुष्कीला सामोरं जावं लागतं. माणगाव ग्रामपंचायत प्रशासनाने महावितरण कंपनीला उपकेंद्राचा थकीत कर 2015 ते 2016 पासून थकीत असून तो भरला नाही. यासाठी महावितरण कंपनीच्या माणगाव येथील कार्यालयास प्रथम दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी 129 अ ची पहिली वसुली नोटीस दिली. त्या नोटीसची मुदत संपल्यानंतर ही 129 दोन नोटीस दिली. त्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी उपकेंद्राचा थकीत कर भरला नाही. 7 दिवसापूर्वी महावितरणला ग्रामपंचायतीच्या वतीनं अंतिम जप्ती आदेश बनवण्यात आला. त्यानंतरही त्यांनी उपकेंद्राचा थकीत कर भरला नसल्याने 1 मार्च 2024 रोजी महावितरण कंपनीचे माणगाव येथील उपकेंद्रावर रितसर कारवाई होणे संदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये जप्ती अंमलदार म्हणून ग्रामसेवक बीबी राठोड यांची नियुक्ती केली. त्यांच्या उपस्थितीमध्ये उपकेंद्रात असणारे लाकडी टेबल 2, लोखंडी टेबल 1, लोखंडी बाकडे 1, लाकडी खुर्ची 1, प्लास्टिक खुर्ची 1, कुशन खुर्ची 2 आदी साहित्य ग्रामपंचायतीने जप्त करून आपल्या ताब्यात घेतलं. काय कारवाई? माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे जे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचा जो फाळा आहे तो जवळपास 15-16 पासून थकीत आहे. 15-16 पासून त्यांना आम्ही वारंवार नोटिसा दिली की तुम्ही फाळा भरा, फाळा भरा, पण त्यांनी फाळा कोणत्याही परिस्थितीत कसलीही रक्कम आमच्याकडे त्यांनी जमा केलेली नाही. 23 रोजी ग्रामपंचायत अधिनियम 1959 तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने महावितरणला 129(1)ची पहिली नोटीस लागू केली. त्या नोटीसीमध्ये त्यांना 1 महिन्याची मुदत दिली होती फाळा भरा, पण तो त्यांनी 16 लाखाचा जो थकीत फाळा आहे तो भरला नाही. परत ग्रामपंचायत अधिनियम 1959 तरतूद 129(2)चीही त्यांना नोटीस दिली, 1 महिन्याची परत मुदत दिली, त्यावेळीही त्यांनी फाळा भरला नाही. परत 22 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना ग्रामपंचायत अधिनियमातील 1959 तरतुदीनुसार जप्तीची अंतिम नोटीस त्यांना लागू केली, तरीही त्यांनी कोणती हालचाल केली नाही. आणि 7 दिवसाची त्यांना मुदत दिली होती, ती काल 7 दिवसाची मुदत त्यांची पूर्ण झाली. पूर्ण झाल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने जप्त्या अंमलदार नेमला, ग्रामविकास अधिकारी बीबी राठोड यांना, आणि त्यांच्यासह सहजप्त्या अंमलदार म्हणून आम्ही या ठिकाणी तलाठी साहेब असतील, पोलीस पाटील असतील, उपसरपंच, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी महावितरणकडे असणाऱ्या थकबाकीपोटी 16 लाखाच्या थकबाकीपोटी आम्ही या ठिकाणी जप्तीची कारवाई या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे असणारे टेबल, खुर्च्या असतील किंवा त्यांचे बरेच जे साहित्य असेल ते साहित्य आज आम्ही जप्त करून घेतलो असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे जे बंद स्थितीत असलेले कामगार निवास आहेत त्याचीही आम्ही जप्तीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1967 वसुली नियम मधील तरतुदीनुसार तहसीलदारांच्याकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे आणि तो प्रस्ताव पाठवून RRC प्रमाणे तीही जप्त करून आम्ही लवकरच त्याचीही वसुली या ठिकाणी करणार आहोत. या जप्ती कारवाईमध्ये सरपंच राजू मगदुम, उपसरपंच विद्या जोंग, जप्ती अंमलदार व ग्रामविकास अधिकारी बी राठोड, गाव कामगार तलाठी सोमनाथ शिंदे, पोलीस पाटील करसिद्ध जोंग, माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, राजगुंडा पाटील, संजय उपाध्ये, अविनाश माने, सुनीता मगदुम, लिपिक मायप्पा रुपने, प्रशांत तांदळे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी सतीश पाटील, माणगाव.